सत्ता स्थापनेसाठी ज्या हालचाली होत आहेत त्यामध्ये भेटीगाठीचं सत्र पाहायला मिळत आहे. भाजप खासदार नारायण राणे हे सागर निवासस्थानी पोहोचले. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नारायण राणे सागर बंगल्यावर पोहोचले आहे. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राणेंची भेट आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलाय. या संदर्भातले अधिक अपडेट्स देण्यासाठी महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. महेंद्र, काय या बैठकीमागचं कारण समजतंय का काही? सागर बंगल्यावरती नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आलेत. नेमकं या भेटीत काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र कोकणातील मंत्रिपदावरती ती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. कालच फडणवीस दिल्ली दौऱ्यावरून आल्यानंतर ह्या भेटींना नेमकं काय या भेटीमध्ये होत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार असेल तर भाजपची जी विजय झालाय तो त्या विजयाच्या पार्श्वभूमीवर कोकणात भाजपला चांगलंच जे ते सीट निवडून आहे, त्यामुळे कोकणात मंत्रिपद मिळावं मग या चर्चेसाठी नारायण राणे हे सागरवर आले असतील असं बोललं जात आहे. कोकणात मंत्रिपद मिळतंय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. महेंद्र, मात्र कोकणात आत्ताच्या परिस्थितीत पाहायला गेलं दीपक केसरकर आणि राणे बंधू हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. दीपक केसरकर आधी मंत्री आहेत, त्यांची सुद्धा दाट शक्यता आहे की ते यंदाच्या मंत्रिमंडळातही असतील. मग नितेश किंवा निलेश राणे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी तर ही बैठक आहे नाही ना? चर्चा तर अशीच आहे, कारण कोकणात महायुतीचं जे ते सीट जास्त आले त्यामुळे केसरकर असतील, नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र असतील. जर खालती आपण पाहायला गेलं तर उदय सामंत आणि त्यांचे भाऊ हेही दोन्ही सीट निवडून आलेले आहेत. बरेचसे गोगावले हे निवडून आले आहेत. एकीकडे या सगळ्या एवढ्या सीट असल्यामुळे कोकणाला मंत्रिपद मिळावं यासाठी जे ते पाहायला गेलं तर चर्चा होऊ शकते. मात्र भाजप या सीटसाठी आग्रही असेल असं बोललं जात आहे. जी, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देत राहा. तुर्तास धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या माहितीसाठी.